जी कलेची सुरुवात माझी लँडस्केपकडून झाली होती. मग 25 वर्षाच्या माझ्या कला प्रवासातून मला पुन्हा एकदा लँडस्केप करावं असं वाटलं. म्हणून मी हे चित्र निसर्ग चित्रणाचं कॅप्चरिंग लाईट या शीर्षकाचं एक प्रदर्शन केलेलं आहे. माझं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पहिलं प्रदर्शन 2001 साली चामड्याच्या पापुद्र्यातील दडलेलं आयुष्य या विषयावर झालं. त्यानंतर दुसरं प्रदर्शन 2007 साली पेंटर या सिरीजवर केलं आणि ती मालिका खूप गाजली होती. त्यानंतर 2011 साली तिसरं प्रदर्शन मी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये केलं. त्यावेळी मी खाण कामगारांच्या जीवनावर म्हणजे कोळशाच्या खाणीत जाऊन मी 21 दिवस चंद्रपूरला राहिलो होतो आणि तिथल्या लोकांचं ते जीवन मी त्या मालिकेत मांडलं होतं. त्यानंतरचं माझं चौथं प्रदर्शन हे 2015 साली झालं. त्यावेळी मी विषय घेतला होता तमासगीर, तमाशातल्या लोकांच्या जीवनावरचं ते प्रदर्शन होतं. माझी चित्रकलेची सुरुवातच लँडस्केपमध्ये झाली होती. मी सांगलीच्या कलाउत्सवमध्ये मी आस्था शिकत असताना आम्ही रोज एक लँडस्केप करायचं आणि ते खूप लँडस्केप केल्या विद्यार्थी दशेत केले होते. त्यानंतर मी प्रोफेशनली काम करताना पोर्ट्रेटच्यावर जास्त काम केलं पण 25 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीनंतर मला विद्यार्थी दशेत मी करत असलेले लँडस्केप मी पुन्हा करावं कसं आता कसं करू शकतो या पद्धतीनं मी हा विषय निवडला आणि मी सगळं चित्रकलेवर कॅप्चरिंग लाईट जोडून हे एक्झिबिशन केलं.